महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे संजय राऊत यांच्या कुटुंबियांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजू साळुंखे यांच्या खात्यातून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाले आणि त्यानंतर संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खिचडीचं कंत्राट मिळालेल्या सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीचे राजू साळुंखे यांच्या खात्यातून लाखोंचा निधी सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे समोर आले. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर. उदय, काय माहिती याबद्दल? उदय, कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे संजय राऊत यांच्या कुटुंबियांपर्यंत जाऊन पोहोचतायत, काय तपशील याबद्दल? कोविड घोटाळ्या संदर्भात तपास जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे जे आहेत ते सापडलेले आहेत. विशेषतः वैश्य सहकारी बँकेने जे एकूण आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याचं स्टेटमेंट जे आहे ते पोलिसांना दिलेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांपर्यंत हे सगळे आर्थिक व्यवहार जे आहेत ते पोचले असेल अशी एकूण माहिती मिळते आहे. खिचडी घोटाळ्यातील जे भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे यांच्या खात्यातून संजय राऊतांचे जे कुटुंबीय आहेत आणि निकटवर्ती आहेत त्यांच्या मार्फत हे पैसे जे सगळे वळते झाल्याचे यातून दिसून येत आहे. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे ते जमा झाले होते आणि त्यानंतर संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि त्यांची मुलगी विधिता राऊत यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आल्याची माहिती मिळते आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खिचडी जे कंत्राट जे आहे ते सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीचे राजीव साळुंखे यांच्या खात्यातून लाखोंचा निधी जो आहे तो सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे जे आहेत ते आता समोर झालेले आहेत. सुजित पाटकरांच्या खात्यातून हाच निधी जो आहे तो संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि त्यांची मुलगी विधित राऊतच्या खात्यात जमा झाल्याची देखील माहिती मिळते. त्याची आकडेवारी जी आहे ते देखील समोर आलेले आहेत. संजय सुजित पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यामध्ये जवळपास 7,75,000 रुपये आणि तर विधित राऊत यांच्या खात्यामध्ये 14,75,00,000 रुपये जमा झाल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आलेले आहेत आणि त्या संदर्भातला स्टेटमेंट जे आहे ते समोर आलेले. त्यामुळे खिचडी घोटाळा जो आहे तो अधिक खोलात जाऊन अधिक त्याची चौकशी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या संदर्भात पुढे पोलीस नेमकी काय कारवाई करतात अधिक काय माहिती उघड करतात हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूया सकाळच्या सत्रात दिलीप लांडे यांची आज साक्ष जी ती नोंदवली जाणार आहे. त्यानंतर आमदार योगेश कदम यांची दुसऱ्या सत्रात उलट तपासणी होणार असल्याचं कळतंय. विधानसभा अध्यक्ष त्यासोबतच दोन्ही बाजूचे वकील सुनावणीसाठी उपस्थित आहेत. मात्र साक्षीदाराला उशीर झाल्यामुळं आमदार पात्र अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला विलंब झालाय. दिलीप लांडे विधिमंडळ परिसरात आलेले आहेत आणि सुनावणीमध्ये ते सहभागी होणार आहेत.